काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय? तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचे? काय रो मामा, भाजीला कपाट घ्यायचंय? काय आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अग बाईताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं? खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठ? अहो, आपल्या वाल्मिक रावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल. संगमनेरमध्ये शिवसेनेच्या वतीनं भव्य मेळावा आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये उत्तरनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये कार्यकर्ता मेळावा शिवसेनेच्या वतीनं घेतला जातोय. या मेळाव्यासाठी माजी समाज कल्याण मंत्री आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख बबनराव घोलप आणि अहमदनगर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडला. यावेळी उत्तरनगर जिल्हाप्रमुख रावसाहेब नाना खेवरे, माजी आमदार योगेश घोलप, नागपूर संपर्कप्रमुख नरेश माळवे, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे, तालुका प्रमुख जनार्दन आहेर, शहर प्रमुख अमर कतारी, प्रसाद पवार, माजी जिल्हाप्रमुख जयवंत पवार, युवासेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, सुखेवाडी शाखाप्रमुख सलमान शेख, तालुका महिला आघाडी प्रमुख शीतल हासे, ॲडव्होकेट दिलीप साळगट, कुरण शाखाप्रमुख शोएब शेख, संगमनेर खुर्द शाखाप्रमुख राजू सय्यद, भारतीय कामगार सेना जिल्हाप्रमुख मुजीब शेख, युवासेनेचे शोएब मुजीब शेख यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. महिला आघाडी आणि युवासेनेच्या वतीनं मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 200 मुस्लिम युवकांनी मुजीब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला. तर उपस्थित मान्यवरांचं स्वागत तालुका प्रमुख जनार्दन आहेर यांनी केलंय आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक शहर प्रमुख अमर कतारी यांनी केलंय. तर नागपूरचे संपर्क प्रमुख नरेश माळवे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलंय. कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख, महाराष्ट्र राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री आदरणीय बबनराव घोलप साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मी प्रथमतः मनापासून स्वागत करतो. की ज्यांच्यावर शिवसेनेनं अतोनात प्रेम केलं ते कथार अलिबाबा आणि 40 वर आपण पाहिलं असं निघून गेले. ज्यांनी ज्यांना मोठं केलं ते खोटे ठरले आणि शिवसेना पक्ष प्रमुखांना त्या ठिकाणी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर अगोदर व्हावं लागलं. आणि त्याच वेळेला साहेबांनी अत्यंत एक महत्वाचा शब्दप्रयोग केला होता, डुबते ती निष्ठा आणि तरंगते ती निष्ठा. ती निष्ठा त्या ठिकाणी डुबली, त्या निष्ठा त्या ठिकाणी तरंगली, गोव्याला तरंगली, गुजरातला तरंगली. परंतु सामान्य शिवसैनिक त्या ठिकाणी शिवसेना पक्ष प्रमुखांच्या मागे खंबीरपणे उभा आहे, आदित्य साहेबांच्या मागे खंबीरपणे उभा आहे. आणि सांगितलं गेलं की त्या ठिकाणी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही बाजूला झालेलो आहोत. वास्तविक पाहता ऑपरेशन लोटस नावाच्या माध्यमातून भगवान विष्णूला आवडता असलेला कमंडाचा कोणी बदनाम केला असेल त्या पवित्र कमंडाला बदनाम भारतीय जनता पार्टीने केलेला आहे आणि हिंदुत्वाच्या गप्पा ते मारत आहे. संघर्षाचा वारसा हा वडिलांकडे मिळत असतो आणि संस्काराचा वारसा हा आईकडे मिळत असतो. आणि म्हणून आपले पक्षप्रमुख शिस्तबद्ध संयमी आणि या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अत्यंत स्थितप्रज्ञ आहे. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही गांडो आहोत. वेळ प्रसंगी आला तर काय आलेला कार्य भरण्याची शिंगाव भरण्याची ताकद शिवसेना प्रमुखांच्या या शिवसैनिकांमध्ये आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते देखील या कतारांना आपण निश्चितपणे राखून देऊ. कोण तो गुलाबराव अशी म्हणजे शिस्तबद्ध सांगणारा व म्हणजे वचनबद्ध सांगणारा, से म्हणजे सेवाभाव सांगणारा, ना म्हणजे नावादांना जिथं ठार नाही संघटना सांगणारा गुलाबराव पाटील त्या ठिकाणी तोंड काळ करून गेला रिक्षावाल्याबरोबर. आणि त्या ठिकाणी आम्हाला आता शिवसेनेचं नाव घेऊन तुम्ही वेगळी सोडून म्हणून भारतीय जनता पार्टीच्या सोबत संस्कार फाटल्या तुमचा संस्कार त्या ठिकाणी तुम्हाला लखलाव असो आम्हाला त्याच्याशी घेणं नाही. मात्र या ठिकाणी आपल्याला आगामी काळामध्ये संघटना ही मजबूतीनं ताकदीन उभी करायची आहे. याप्रसंगी माजी आमदार योगेश घोलप आणि माजी जिल्हा प्रमुख जयवंत पवार यांनीही आपली मनोगत व्यक्त केली. तर माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार सुनील शिंदे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. काही लोक आपल्याला सोडून गेले असतील आणि जे संकट येत असत त्यावेळेस शिवसेना कधी डगमगत नाही आणि संकट आलं की त्याचे संधी करणं हे शिवसेनेच्या रक्तात आहे, शिवसैनिकांच्या रक्तामध्ये आहे. नेते गेले असतील, लोकप्रतिनिधी गेले असतील, म्हणजे कावळे गेले असतील, पण मावळे सगळे जागेवर आहे. पुढे येणाऱ्या काळामध्ये संघटना बांधणीचं काम ही सर्वात मोठी जबाबदारी आपल्या सर्वांवर, आपल्या सर्व शिवसैनिकांवर आहे आणि ती प्रामाणिकपणे आपण पार पाडावी.
ठिकाणी हेवे जावे असं आपसामध्ये सगळेच असतात. पण आज ती वेळ, आज बाहेरचं संकट आपल्या पक्ष नेतृत्वावर किंवा पक्षावर येत आहे, तर आपले आपसातले हेवे दावे विसरून आपण एकत्र येऊन काम करू आणि आपली संघटना संघटनेची बांधणी ही चांगल्या पद्धतीने करू. त्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री शिवसेना उपनेते आदरणीय नानासाहेब घोलप यांची निवड आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये संपर्कप्रमुख म्हणून झाली आणि नक्कीच आपण सर्व त्याच्या खांद्याला खांदा लावून पक्ष बांधणीचं काम पुढे नेऊ आणि पुन्हा एकदा ज्या ज्या येणाऱ्या निवडणुका असतील, ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा, या संपूर्ण मतदारसंघामध्ये हा शिवसेनेचा भगवा, छत्रपती शिवरायांचा भगवा हा डवलाने कायम फडकत राहील यात मात्र शंका नाही. इथं नाला आले आणि नाला आले म्हणजे इथं ओरिजिनल ताकद शिवसेनेला मिळणार आहे. शिवसेनेला ताकद मिळत नाही म्हणजे ते सांगायचा विषय असा का काही झालं तर कोणी लक्ष द्यायला नव्हतं, नुसतं नावाला आले आले गेले गेले. परंतु आज नाना आहे आणि नाना म्हणजे तिथं 100% ताकद देणार आहे. खेवरे नाना सुद्धा चांगल्या पद्धतीने सगळ्याकडे लक्ष देतात. मी जास्त बोलत नाही पण इथून पुढे सगळ्यांनी एकत्र राहून एक विचार करून ज्यांनी गदारी केली. अहो पहिले सगळ्यात महत्वाचा विषय राष्ट्रवादी धर्मयुती कोणी केली? भाजपने. आणि आपल्याला म्हणतात आपण गदारी केली, बोलायला तरी काय वाटायला पाहिजे? पहिले तुम्ही करायचे शेत घ्यायचं ना, मग आम्हाला सांगायचं का तुम्ही गद्दारी केली. परंतु हे कोणी बोलत नाही. सगळ्यात पहिले गद्दार भाजप आहे आणि त्याच्यानंतर आपण इथे केली आपल्याला गद्दार म्हणतात. आणि हे जे षडयंत्र आहे आमदार खासदार फोडायचं, हे भाजपचे षडयंत्र आहे. 50 वेळा त्यांनी प्रयत्न केला, ह्या वेळेला करोना आला, साहेब आजारी पडले होतो साहेब, आणि त्यांनी ती साधलं आणि आपल्याचे काही गद्दार फुटील झाले आणि त्यांना मिळाले. ते सध्या भाजपमध्येच आहे, नावाला फक्त शिवसेनेचा कसं बंधन करते एवढंच त्यांचं काम आहे. ते एकाही मतदारसंघात साहेब जे फुटलेले ते निवडून येणार नाही असं या ठिकाणी मी बोलतो. शिवसेना संकटाला कधी घाबरत नाही, घाबरली नाही आणि घाबरणार नाही, कारण हे संकट अनेक वेळा आहे. 1993 नाही, शिवसेनेच्या स्थापनेपासूनच शिवसेना स्थापित झाली आणि शिवसेनेचा धंदावा मुंबई आणि ठाण्यामध्ये सुरू झाला तेव्हा एका माणसाने प्रति शिवसेना काढली, त्याचं नाव पंडित शिंदे. आणि तो स्वतः सांगायचा की शिवसेना माझी आहे. पण ते झालं, तो गेला, संपला. पहिला तो लागला, त्याच्यानंतर तोही संपला. दुसरं स्कॅन्डोला बंड झालं, भुजबळ गेले काही अंदाज नाही घेऊन. आज सुदैवानं की दुर्दैवानं जेलमध्ये 3 वर्ष होते आणि त्यांच्याबरोबर जे 17 होते ते 17 च्या 17 परत आलेच नाही विधानसभे. त्याच्यानंतर नारायण राणे गेले, त्यांचं काय झालं, ते काय धावपळ करतायत, कशा पद्धतीने टप्पाय तोडताय, असे अनेक संकट शिवसेनेने पाहिले. त्याच्यामुळे हे संकट सुद्धा दूर होईल त्याला निश्चितपणानं आम्ही प्रतिसाद कसा द्यायचा, प्रतिघात कसा करायचा, प्रतिकूलला कसा द्यायचा, याचे सगळे प्रयत्न आमच्याकडून सुरू आहेत. परंतु ग्रामीण भागामध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता हवालदिल झाले, काय होईल, कसं होईल हे समजत नसल्यामुळे त्याला काय करावं ते कळत नाही. आणि याच्या संधीचा फायदा घेऊन विरोधक तुम्हाला कुठंतरी आमिष दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून हा शिवसेनेचा धंदावा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतायत, आज ते नागपूरकडे आहे, आपल्या इकडे येऊन गेले. त्याचप्रमाणे आमच्यासारखे जेवढे नेते, उपनेते, संपर्क प्रमुख यांच्या मिटिंगा सुरू आहेत, कार्यकर्त्यांना दिलासा देण्याचं काम. शिवसेनेत जो ओरिजिनल आहे ज्याला बाळासाहेबांची भूमिका माहीत आहे, त्याला हिंदुत्व पाहिजे, असा शिवसैनिक कधी फुटणार नाही. तर जे मतलबी आहे, जे मतलबासाठी शिवसेनेत आले असतील ते नाही थांबले तरी चालतील, ते गेलेच पाहिजे असं आहे आमचं मत. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट पहिल्यांदा सांग की माझ्या उमेदवारीला अडथळा आणला, कसा आणला, काय आणला, बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहे. मी निवडणूक लढू शकलो नाही, परंतु दोन्ही खासदार आपल्याला जे मिळाले ते बाहेरचे मिळाले. वाचवरी मात्र या ठिकाणचे होते,
मला माझी उमेदवारी मी त्यांना दिली आणि त्यांना म्हटलं तुम्ही स्थानिक आहात, मी पण स्थानिक आहे, माझी जमीन जागा नगर जिल्ह्यामध्ये आहे. मागच्या वेळेस मला सांगितलं उभं आहे, मी सातबालाच छापला आणि सगळ्यांना दिलं म्हणलं आता सातबाला बघा, तर तेव्हा ते आवाज बंद झाला. अशा पद्धतीने या संकटांना तोंड देत असताना तुम्ही मात्र निष्ठेने काम केलं पाहिजे. आता तोंडावर सगळ्यात मोठं निवडणूक आल्या, त्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आल्या, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, या निवडणुकांना आपण सामोरं जात असताना हेवी जागे करत बसून आता कोणत्या गणांमध्ये कोण निवडून येईल, कोणत्या गटामध्ये कोण निवडून येईल, कोणत्या वार्डामध्ये प्रभागांमध्ये कोण निवडून येईल याची बांधणी पदाधिकारी करायची. मी तुम्हाला 2 महिन्याची वेळ देणार आहे. आज या 2 महिन्यामध्ये मला जर रिझल्ट मिळाला नाही तर मी संगमनेर तालुक्याची किंबहुना उत्तर महाराष्ट्राची जो काही जिल्हा आहे त्याची कार्यकारिणी बरखास्त करून नव्यानं उभारणी करीन. परंतु या 2 महिन्यामध्ये तुम्ही हालचाली केल्या पाहिजे. मी उद्धव साहेबांना सांगितलं होतं की साहेब अनेक गडतड आहे ते समजावे लागतील, कारण हा इथे सगळे प्रस्तावित लोक बसलेले आणि पैशाच्या जोरावरती तुम्हाला खेचण्याचा प्रयत्न करत आहे, पण जे विकले जातात ते शिवसैनिक नाही असं माझं स्वतःच मत आहे. जो विकला जात नाही तो खरा शिवसैनिक आहे आणि असे खूप शिवसैनिक आहे. संगमनेरमध्ये आहे, अकोल्यामध्ये, या संपूर्ण मतदारसंघामध्ये यांचा सगळ्यांचा अभ्यास मी केलेला आहे की 25 वर्ष या मतदारसंघामध्ये मी फिरतोय. विखे पाटलांना शिवसेनेत आणलं, काँग्रेस सरकारनं आयुष्यात कधीच मंत्री केलं नाही, मी त्यांनाही मंत्री केलं केंद्रीय आणि त्यांच्या मुलालाही राज्यामध्ये मंत्री केलं. त्याचे उपकार ते विसरले असतील हरकत नाही, परंतु आम्ही असे उपकार करत राहतो ज्याला विसरायचं ते विसरेल, परंतु शिवसेनेचा धर्म आहे लोकांना मोठं करणं, कार्यकर्त्यांना मोठं करणं आणि ते काम सातत्याने सुरू आहे. नगरपालिका त्या ठिकाणी 33% महिलांचं पहिलं आरक्षण हे शिवशाही सरकारने आणि ते माझ्या खात्यातून दिलेलं आहे. दलित समाज हा उपेक्षित समाज होता, त्यांना जे बजेट आहे ते स्वातंत्र्यानंतर कधीच स्वतंत्र बजेट दिलं नाही. मी 95 साली बजेट वेगळं केलं, आदिवासीचं बजेट वेगळं केलं, मागासवर्गीयांचं बजेट वेगळं केलं आणि संपूर्ण भारतानं ते स्वीकारलं आणि आज महाराष्ट्रामध्ये सगळ्या भारतामध्ये दलितांचं बजेट वेगळं आहे, आदिवासींचं बजेट वेगळं आहे. मी ज्यावेळेस बजेट केलं होतं त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 1100 कोटी रुपयाचं बजेट होतं, आज ते बजेट 25 वर्षानंतर 13000 कोटी रुपयाचं बजेट आहे. त्याच्यामुळे आज शिक्षणाच्या सवलती मागासवर्गीय समाजात 100% शिक्षणाच्या सवलती आहे, पण त्या घेत नाही. अब्दुल कलाम महामंडळ हे मी निर्माण केलंय मुस्लिम समाजाला कुठेतरी हातभार लागला पाहिजे, पण त्या मंडळाकडे आपल्या समाजाचं दुर्लक्ष आहे. योजना कोणी घेत नाही, योजना कोणी पाहत नाही, त्याच्यासाठी कोणी मागत नाही. ह्या अशा पद्धतीनं काम केल्यानंतर बाळासाहेब खुश नाही होणार तर काय होणार? आणि म्हणून माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे, पंचायत समिती, जिल्हा परिषदामध्ये लोकांची कामं करण्यासाठी शिवसैनिकांनी आता पुढाकार घेतला पाहिजे आणि पुढाकार घेऊन ह्या निवडणुका कशा होतील ह्या एका साधारणतः 8-15 दिवसानंतर मी गटनिहाय निवडणुका घेणार. जिल्हा परिषदेच्या गटनिहाय बैठका होतील, गटनिहाय बैठका होतील, महानगरपालिकेच्या प्रभाग वार्डवाईज बैठका होतील आणि त्या ठिकाणी आताच मला कोण उमेदवार तिथं आहे, काय पद्धत आहे, अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं. ज्या जिल्ह्यांमध्ये आव्हान असते त्या जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक काम करायला आमच्यासारखे कार्यकर्ते नेहमी तयार असतात, कारण जिथे आव्हानात्मक परिस्थितीत काम करतो तो खऱ्या अर्थाने कार्यकर्ता, त्याची खर्च त्या ठिकाणी दाखवण्याची त्याला संधी मिळते. म्हणून या ठिकाणी आम्ही काम करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. मग आता इकडे असेल किंवा पलीकडे असेल, इकडची आता तशी काळजी मला कमी आहे, कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वांगाने सर्वांगण या बाबतीत या संपूर्ण मतदारसंघाची माहिती असलेलं नेतृत्व आता आपल्याला मिळते आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की आता खासदार तर राहू द्या, खासदार तर सहज मिळेल, परंतु 4-4 विधानसभा या ठिकाणी आपण हस्तगत करू आणि म्हणून कदाचित आता मला वाटते इकडे आज योगायोगाने ज्यांना आपण शिवसेनेत आणलं, ज्यांना मंत्री केलं त्यांचंही सरकार आज या ठिकाणी हा कदाचित योग असेल. भविष्यातल्या सगळ्या गोष्टीला आपल्याला सामोरं जायचंय, सगळ्या गोष्टीला सामोरं जात असताना केवळ व्यासपीठावरून भाषण करून आपल्याला वागणार नाही किंवा आमच्यासारख्याला मुंबईत भाषण करायला संधी मिळते म्हणून आम्ही इथे येतो असं होत नाही, परंतु कार्यकर्त्यांमध्ये सुसूत्रता आणणं, कार्यकर्त्यांमध्ये वैचारिक मतभेद असतात त्याच्यात ते दरी मिटवणं, छोटी ही संघटना फार मोठी आहे, ज्या संघटनेकडे कार्यकर्त्यांचा भाग मोठा आहे तिथे निश्चित त्या सगळ्या गोष्टी असतात. कुठल्याही पक्षात कार्यकर्त्यांमध्ये वैचारिक मतभेद नाहीत असं खचितच नाही, सगळीकडे हा प्रकार आहे.
परंतु शिवसेनेत हा काही क्षणापुरता असतो आणि ते काही क्षणात संपूर्णही जाते आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये कुठेतरी मेळा बसवून घेण्यासाठी या ठिकाणी संपर्क प्रमुख जिल्हा प्रमुख हे सातत्याने प्रयत्नशील असतात. अशी घटना या ठिकाणी दोनशे आमच्या मुस्लिम बांधवांनी शिवसेनेत केलेला प्रवेश ही खऱ्या अर्थानं भावी यशाची नांदी आहे. भावी यशाची त्या ठिकाणी ही चांगली मोड बांधली जाते याचं हे उदाहरण. बरं आता मी आता जास्त बोलवर जात नाही परंतु बोलवसाठी या ठिकाणी यापूर्वी मी अनेकदा कार्यकर्त्यांनी वैचारिक पद्धतीने पाहिलेले आहेत. बरेचदा आपण एकत्र बसलेलो आहे सगळे कार्यकर्ते समजूतदार आहेत. परंतु जर आता काही गोष्ट बोलवर जात असेल तर निर्णय घेणं आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक आहे. जसं बोलव साहेबांनी सांगितलं की 2 महिन्यामध्ये आपण या सगळ्या बाबतीत कुठेतरी एकत्र येऊन नीट गाडी करण्याचा प्रयत्न करूया. जो सक्रिय लाईन त्याला बाजूला घेतलं पाहिजे, जो सक्रिय आहे त्याला सक्रिय दिली पाहिजे. कारण इथे कोणी सुनील शिंदे यांचे बगल बच्चे नाही किंवा बोलव साहेबांचे बगल बच्चे नाही, तर इथे शिवसेनेचे बगल बच्चे असले पाहिजे, शिवसेनेचे शिवसैनिक असले पाहिजे. येणारी प्रत्येक निवडणूक ही आम्हाला जिंकायचे. पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे युतीचा निर्णय काय आघाडीचा निर्णय काय हा सर्वस्व त्यांचा अधिकार आहे. परंतु आम्हाला या ठिकाणी आमचा अधिकार आहे की येणारी प्रत्येक निवडणूक ही शिवसेनेने जिंकली पाहिजे, शिवसेनेने लढवली पाहिजे आणि त्यात यश मिळवलं पाहिजे यासाठी कार्यकर्ते नेहमी सतर्क असले पाहिजे. मग या संपूर्ण परिसरामध्ये आकुर्ड्यापासून दिल्ली असेल काय, शिर्डी असेल काय, श्रीरामपूर असेल काय, या सगळ्या जर अगदी अतिशय बारकाईनं पाहिलं एक सूक्ष्म निरीक्षण केलं तर ह्या निवडणुका आम्हाला जिंकायला झड नाही भारी नाही. परंतु नेमकं त्यावेळेला कुठेतरी भाषिक शिकली जाते आणि त्या ठिकाणी आपला चांगला एखादा उमेदवार असतो तो गैरसमजुतीने मग त्या ठिकाणी तो बाजूला उतरून त्यांना कोणतरी येतो आणि त्या ठिकाणी मग तो सगळ्या कार्याचा त्या ठिकाणी भिसकाव होतो. हे याचं उदाहरण माझ्यासमोर आहे. माझ्यासारख्या बोलता कामाने पण ते कधीतरी बोलू नाही दाखवलं पाहिजे. आता त्याच्यासाठी मी कोणाला दोष देईन त्यावेळेला 4 मिनिटं माझ्याकडे पण असतात, त्यावेळेला त्याच्यासाठी दोषी कदाचित आम्ही पण असू शकतो. या मेळाव्याच्या निमित्तानं तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येनं हजर होते. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.